नमस्कार मुलांनो, आतापर्यंत आपण मराठी मुळाक्षरांचा अभ्यास केलेला आहे. मुलांनो, मुळाक्षरामध्ये आपण 15 स्वरांचा अभ्यास केला. अ ते आहा जी अक्षरे आपण शिकलोत त्या अक्षरांना स्वर असे म्हणतात. स्वर म्हणजेच वॉवल्स. तर क पासून ज्ञपर्यंत जी अक्षरे आपण शिकलोत त्या अक्षरांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजने म्हणजेच कॉन्सोनंट्स. मुलांनो, आज आपण स्वरांच्या चिन्हांचा अभ्यास करणार आहोत. मराठीमध्ये प्रत्येक स्वर अक्षरांसाठी चिन्ह आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळे शब्द बनवण्यासाठी होतो. चला तर मुलांनो, ह्या स्वरचिन्हांचा म्हणजेच मात्राचिन्हांचा आपण अभ्यास करूया. पहिलं अक्षर आहे अ. अ अक्षरासाठी कोणतेही स्वर चिन्ह नसते. व्यंजन प्लस अ म्हणजेच व्यंजनामध्ये अ मिळवला की पुढील अक्षरे तयार होतात. जसं की क, ख, ग, घ इत्यादी. बघा मुलांनो, या अक्षरामध्ये तुम्हाला कोणता उच्चार मिळतो आहे, तर अ अक्षराचा. पुढील अक्षर आहे आ. आचं स्वर चिन्ह आहे काना, म्हणजेच एक स्टँडिंग लाईन. कोणत्याही व्यंजनामध्ये काना मिळवला की अक्षरे तयार होतात. का, खा, गा, घा आणि पुढे. बघा मुलांनो, या अक्षरामध्ये कोणता उच्चार मिळतो आहे, तर आचा. पुढचं अक्षर आहे ई. आणि ईचं स्वरचिन्ह आहे पहिली वेलांटी. कोणत्याही व्यंजनामध्ये आपण पहिली वेलांटी मिळवली की आपल्याला उच्चार मिळतो ई. जसं की की, खी, गी, घी आणि पुढे. बघा मुलांनो, ह्या व्यंजनाला कोणता उच्चार मिळतो आहे, तर अक्षर ई. पुढचं अक्षर आहे ई. ईचं स्वरचिन्ह आहे दुसरी वेलांटी. कोणत्याही व्यंजनामध्ये दुसरी वेलांटी मिळवली की आपल्याला ईचा उच्चार मिळतो. ज्याप्रमाणे की, खी, गी, घी आणि पुढील अक्षरे. पुढचं अक्षर आहे ऊ. ऊचं स्वरचिन्ह आहे पहिला उकार. कोणत्याही व्यंजनामध्ये पहिला उकार मिळवला की ऊचा उच्चार असलेले अक्षरे तयार होतात. ज्याप्रमाणे कु, खु, गु, घु आणि पुढील अक्षरे. आता आपण पाहूया दुसरं अक्षर ऊ. ऊचं स्वरचिन्ह आहे दुसरा उकार. मुलांनो, दुसरा उकार कोणत्याही व्यंजनामध्ये मिळवला की कोणता उच्चार तयार होतो. ऊ. ज्याप्रमाणे कु, खु, गु, घु आणि पुढील अक्षरे. मुलांनो, पुढचं अक्षर बघूया ए.
एचं स्वरचिन्ह आहे एक मात्रा. जेव्हा आपण एक मात्रा व्यंजनाला जोडून लिहितो तेव्हा एचा उच्चार तयार होतो. ज्याप्रमाणे के, खे, गे, घे अशा पद्धतीने पुढची अक्षरे तयार होतात. पुढचं अक्षर बघूया ऐ. ऐचं स्वरचिन्ह आहे दोन मात्रा. दोन मात्रा व्यंजनामध्ये मिसळल्या की ऐचा उच्चार तयार होतो. ज्याप्रमाणे कई, खई, गई, घई ह्याप्रमाणे पुढील अक्षरे तयार होतात. पुढचं अक्षर बघूया ओ. ओचं स्वरचिन्ह आहे एक काना आणि एक मात्रा. जेव्हा आपण एक काना आणि एक मात्रा व्यंजनामध्ये मिसळतो तेव्हा ओचा उच्चार तयार होतो. ज्याप्रमाणे को, खो, गो, घो अशाच पद्धतीने पुढील अक्षरे तयार होतात. पुढचं अक्षर आहे औ. औचं स्वरचिन्ह आहे एक काना आणि दोन मात्रा. जेव्हा आपण एक काना आणि दोन मात्रा व्यंजनामध्ये मिसळतो तेव्हा कऊ, खऊ, गऊ, घऊ ह्याप्रमाणे पुढील अक्षरे देखील तयार होतात. त्यानंतरचं अक्षर बघूया अम. अंचं स्वरचिन्ह आहे अनुस्वार. अक्षराच्या वरती एक डॉट लावला, एक टिकली लावली म्हणजे त्या अक्षराचा उच्चार अंग असा होतो. ज्याप्रमाणे कं, खम, गं, घम अशा पद्धतीने पुढील अक्षरे देखील तयार होतात. पुढचं अक्षर आहा. आहाचं स्वरचिन्ह आहे विसर्ग. जेव्हा आपण कोणत्याही व्यंजनाच्या पुढे विसर्ग लावतो तेव्हा त्याचा उच्चार ह्याप्रमाणे करतात कह, खह, गह, घह अशाप्रमाणे. अशाप्रमाणे मुलांनो प्रत्येक स्वरांसाठी स्वरचिन्ह आहे. ते स्वरचिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तरच तुम्हाला नवनवीन शब्द शिकता येतील.